आहे निकिता सुरेश देडे. मी आता 7वी ब मध्ये शिकते व माझ्या शाळेचे नाव आहे मल्टीपर्पज आदर्श न्यू इंग्लिश स्कूल. तर मी आज तुम्हाला पानांचे 3 प्रकार सांगणार आहे. पहिला प्रकार आहे सलग, दुसरा आहे दंतेरी व तिसरा खंडित. सलग प्रकार कर्णधारा सलग असते त्याची. उदाहरणार्थ तापाचे पान याची हा कर्णधारा सलग आहे. यालाच म्हणतात कर्णधारा सलग असणे. दुसरा प्रकार आहे दंतेरी. दंतेरी गुलाब याच उदाहरण आहे गुलाबाचे पान. याला दंतेरी काटे असतात म्हणून याला दंतेरी म्हणतात. तिसरा प्रकार आहे खंडित. खंडित असे दिसतात म्हणजे हे काही कर्ण याची कर्णधारा नीट नसते. ती खंडित प्रकारे अशी पसरत असते. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे शिराविण्याचे प्रकार. त्याचे 2 प्रकार आहेत जाळीदार शिराविण्यात व समांतर शिराविण्यात. जाळीदार शिराविण्यात म्हणजे चाफ्याचे पान. याला उलट करून पाहिल्यास आपल्याला मध्य शिराला चिपकून असे जाळीदार शिराविण्यात शिरा दिसतात. याला जाळीदार शिराविण्यात म्हणतात. दुसरा प्रकार आहे समांतर शिराविण्यात. समांतर शिराविण्याचे उदाहरण आहे केळीचे पान. याला उलट करून पाहिल्यास मध्य शिराच्या कडेने समांतर शिरा दिसतात म्हणजेच या प्रमाणे. याला समांतर पाहिल्यास याला पण जाळीदार शिराविण्यात असतात.